विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मुक्तिवेग ही संकल्पना अभ्यासणार आहोत. मित्रांनो, जेव्हा आपण एखादा चेंडू खालून वर फेकतो त्यावेळी चेंडूवर कार्य करणाऱ्या गुरुत्वीय बलामुळे चेंडूचा वेग कमी कमी होत जातो आणि एका विशिष्ट ठिकाणी त्याचा वेग अंतिम वेग शून्य होतो आणि तो खाली पडतो. हे गुरुत्वाकर्षणामुळे घडते. म्हणजेच चेंडू किमान किती उंची गाठेल हे त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते हे आपल्या लक्षात येईल. कारण आपण जितक्या जोरात चेंडू फेकूया तो तितका जास्तीत जास्त उंची गाठणार आहे. आपण गणितीय सूत्रानुसार तो किमान किती उंची गाठेल ते मिळवण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला माहिती आहे न्यूटनचं गतिविषयक तिसरं समीकरण व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन ए एस. आता इथं व्ही म्हणजे अंतिम वेग आहे तो शून्य असतो, यू म्हणजे सुरुवातीचा वेग आहे, ए त्वरण चेंडू खालून वर जात असल्यामुळे आपल्याला गुरुत्वीय त्वरण घ्यावं लागेल आणि ते गुरुत्वीय त्वरण ऋण असतं गुणिला एस. आता हे जर आपण सोडवलं तर आपल्याला यू वर्ग बरोबर दोन जी एस म्हणजेच एस बरोबर यू वर्ग छेदस्थानी दोन जी हे सूत्र मिळतं. म्हणजे त्याच्या आरंभी वेगानुसार तो जास्तीत जास्त किती उंची गाठे आपल्याला या सूत्राने मिळते. मग बघा, सुरुवातीला आपण काही वेगाने चेंडू फेकलेला आहे आणि त्याने काही उंची गाठलेली, आणखी आरंभीचा वेग आपण वाढवला तर तो जास्त त्याच्यापेक्षा आधीच्या उंचीपेक्षा जास्त उंचीवर जाईल. एक असा विशिष्ट आरंभ वेग येईल की चेंडू फेकल्यानंतर तो वर जाईल मात्र परत पृथ्वीवर पडणार नाही. या विशिष्ट आरंभी वेगालाच मुक्ती वेग असे म्हणतात. कारण यावेळी हा आरंभ वेग इतका प्रचंड असतो की तो गुरुत्वाकर्षण बलाला च्या विरोधाला त्याचा विरोध कमी करतो आणि तो जास्तीत जास्त उंची गाठतो. आता या मुक्ती वेगाचं मूल्य मिळवण्याचा आपण प्रयत्न करूया ऊर्जा अक्षयतेच्या सिद्धांतानुसार. आपल्याला माहिती आहे एकूण ऊर्जा सदैव स्थिर असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारी स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा या दोघांचा आपण विचार करूया. स्थितीज ऊर्जा ही एक छेद दोन जी एम एम छेदस्थानी आर वर्ग एवढी असेल आणि आर वर्ग आर असेल आणि गतिज ऊर्जा एक छेद दोन एम व्ही वर्ग एवढी असेल. आता एकूण ऊर्जा म्हणजे दोघांची बेरीज, एकूण ऊर्जा एक छेद दोन एम व्ही वर्ग वजा, कारण चेंडू खालून वर जात असल्यामुळे ही स्थिती ऊर्जा आपल्याला ऋण घ्यावी लागेल, जी एम एम छेदस्थानी आर. दोन्हीकडे एम कॅन्सल होईल आणि आपल्याला सूत्र मिळेल व्ही वर्ग बरोबर जी एम दोन जी एम छेदस्थानी आर हे सूत्र मिळेल. आता व्हीचं मूल्य व्ही बरोबर वर्गमुळात दोन जी एम छेदस्थानी आर. म्हणजेच आणखी जर आपण याला व्यवस्थित अरेंज केलं तर जी एम अपॉन आर स्क्वेअर
म्हणजे गुरुत्व त्वरण आहे हे आपल्याला माहिती आहे. आपण पुन्हा हे सूत्र आपल्याला समजेल, व्ही बरोबर वर्गमूळात 2 जी आर, म्हणजेच 2 गुणिला गुरुत्व त्वरण गुणिला पृथ्वीची त्रिज्या मुक्तिवेग. आणि ह्या जर किमती आपण टाकल्या 2 × 9.8 गुणिला त्रिज्या आहे 6.4 गुणिले 10^6 आणि हे जर आपण सोडवलं तर आपल्याला किंमत मिळते 11.2 मीटर पर सेकंद. म्हणजे हा मुक्ती वेग आहे. हे मुक्तिवेगाचं मूल्य आहे.